शिवसेनेने नेहमी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला. नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच शिवसैनिक धावून गेले. काम करणाऱ्यांना पक्षाने नेहमीच पदाच्या माध्यमातून त्यांचा योग्य तो गौरव केला. माजी शहरप्रमुख राहिलेले संभाजी कदम यांनी पक्षवाढीसाठी अनेक उपक्रम राबवले, त्यामुळे अनेक युवक सेनेत दाखल झाले होते. आता पुन्हा त्यांची शिवसेना शहरप्रमुखपदी झालेली निवड ही पक्षातील त्यांच्या योगदानाची पावती आहे. आताही ते या पदाच्या माध्यमातून पक्षाचे कार्य अधिक व्यापक करतील असा विश्वास आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नेहमीच चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहिले आहे. शहरातील युवकांचे पाठबळ हे त्यांच्या मागे राहून शिवसेनेचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य सहसचिव तथा जिल्हा प्रमुख विक्रम राठोड यांनी केले. आज या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुखपदी आमचे संभाजी राजे कदम यांची निवड झाली. खरं तर आज आपण पाहतोय ज्या अध्यक्ष शिवसेनेचा ज्या ठिकाणी महापौर झाला आहे, त्याचप्रमाणे आज आमचे शहर प्रमुखांची नियुक्ती झाली. लवकरच या नगर शहरात एक भव्य वादळ निर्माण होईल. प्रत्येक चौकात शाखा व जास्तीत जास्त शिवसेना संघटन करण्याचा प्रयत्न शिवसेना शहर प्रमुख संभाजी राजे कदम यांच्या नेतृत्वाखाली सगळी शिवसेना या ठिकाणी काम करते. शिवसेनेच्या वतीने शिवाला येथे शिवसेना शहरप्रमुखपदी संभाजी कदम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, मदन आडाव, संग्राम शेळके, उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा, युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, महिला शहराध्यक्ष अरुणा गोयल, अंबादास शिंदे, शिवाजी कदम, कुणाल खैरे, शेखर आडाव, पप्पू थोरात, दादासाहेब घोडके, सनी आहुजा, प्रमोद जाधव आदि यावेळी उपस्थित होते. आज पुन्हा एकदा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो विश्वास दाखवला, शिंदेसाहेब असतील, अनिलजी देसाई साहेब असतील, त्याबरोबर विश्वनाथ नेरुलकर साहेब असतील, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर असतील, त्यांनी सर्वांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासात पात्र राहून उद्याच्या काळात शिवसेनेचं मार्गक्रमण सगळ्यांना बरोबर घेऊन जुन्या नव्यांची साथ घालून या शहरामध्ये शिवसेनेचा महापौर आपण केलेला आहे, आज विराजमान आहे, आणि त्याच्या माध्यमातून नगरकरांची प्रश्न सोडवण्याचं काम, पक्ष विस्ताराचं काम, ते उद्याच्या काळात प्रत्येक भागाभागामध्ये शिवसेना नेण्याचं काम, आणि लोकांना हवा हवासा कोणता पक्ष वाटतो याच्यावर विश्वास पटला पाहिजे, तर ती शिवसेना आहे. अनिल भाई यांनी या शहरामध्ये जे काम केलं आणि त्यांच्या तालमीतामी खरं तर तयार झालेलं मी कार्यकर्ता आहे. भाईंनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीला साजेसं राहून उद्याच्या काळात या नगर शहरामध्ये विकासाचं काम, शिवसेनेचं काम, संघटनेचं काम आपल्याला सगळ्यांना घेऊन करायचं आहे, आणि म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे, ही अचानक आलेली जबाबदारी आहे. आमच्या शहर प्रमुख यांच्यावर ज्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यातून त्यांना त्या ठिकाणी पदापासून बाजूला काढण्यात आलं, त्याच्यानंतर ही अचानक आलेली जबाबदारी जरी असेल तरी सगळ्या नगरसेवक, सगळे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, शहर, गार, केडगाव, सगळ्या शिवसैनिकांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन योग्य पद्धतीने न्याय दिली. उद्याच्या काळात आपल्याला सगळ्यांना आता काम करायचं. आता विक्रम भैया यांची देखील वाचनालय निवडणूक होती त्यांनी निवडून त्या ठिकाणी पार पाडलेली आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि 9 नंबरची देखील निवडणूक लागली, त्याच्या संदर्भात मी आमची सगळ्या नगरसेवकांना विश्वास योग्य पद्धतीने कसं मार्गदर्शन करायचं याच्या देखील आमचा विचार त्याचा आज या जबाबदारी मला दिलेली आहे. त्याला निश्चित न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. एवढंच मी बोलतो, वरिष्ठांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याला सार्थ करण्याचं काम मी उद्देशा. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले तर मदन आडाव यांनी आभार मानले.